प्रत्येक नोडला एक परिपूर्ण शिक्षणाची संस्था असली पाहिजे, हॉस्पिटल्स असले पाहिजेत मोठे, म्हणजे याला ट्रोमा सेंटर असं नाही म्हणणार, परंतु सुपर स्पेशालिटी प्रत्येक नोडला एक हॉस्पिटल असलं पाहिजे, मैदानं पाहिजेत खेळण्याकरता. आज जर नवी मुंबईतल्या सर्व गावांचा लक्षात घ्या, एक दोन गावाचा अपवाद सोडता बहुतांशी गावांना खेळाचं मैदान असतं. नवी मुंबई महानगर पालिका के विकास प्रारूप नियमावली को लेकर नवी मुंबई के 15,890 नागरिकों ने सुझाव एवं आपत्ति जताई थी, जिस पर सुनवाई शुरू हो चुकी है एवं 29 मार्च तक ये सुनवाई जारी रहेगी. बता दें कि 2018 से लेकर 2038 तक विकास प्रारूप नियमावली तैयार करने के लिए प्रक्रिया जारी है, जिस पर अगस्त से अक्टूबर 2022 तक सूचना एवं सुझाव मंगवाए गए थे, जिस पर अब सुनवाई की जा रही है. डीपी प्लान को लेकर विधायक गणेश नाइक, पूर्व सांसद डॉ. संजीव नाइक, एरोली के प्रथम विधायक संदीप नाइक एवं पूर्व महापौर सागर नाइक द्वारा भी सूचना कर आपत्ति जताई गई थी, जिस पर सुनवाई सम्पन्न हुई. बता दें कि विधायक गणेश नाइक के माध्यम से 245 आपत्तियां एवं सुझाव, डॉक्टर संजीव नाइक के माध्यम से 250 आपत्तियां एवं सुझाव, तो वहीं संदीप नाइक के माध्यम से 245 आपत्तियां एवं सुझाव दिए गए. मनपा के नगर रचना विभाग के सहायक संचालक सोमनाथ केकान के नेतृत्व में ये जन सुनवाई संपन्न हुई. तो आइए जानते हैं क्या रहे जन सुनवाई दौरान विधायक गणेश नाइक के अहम मुद्दे. नोड, सेक्टर, गौठान, झोपड़पट्टी क्षेत्र विकास से वंचित ना रह पाए. विधायक गणेश नाइक ने पत्रकारों से बात करते हुए अपने डीपी प्लान पर लिए गए सुझाव एवं आपत्ति पर अधिक जानकारी देते हुए कहा कि उन्होंने ये सुझाव दिया है कि नवी मुंबई ये सुनियोजित शहर है, इस शहर का कोई भी क्षेत्र विकास से वंचित ना रह पाए. नवी मुंबई महापालिकेचा प्रारूप आराखडा जो महापालिकेने प्रसिद्ध केला, कच्चा आराखडा, त्याला हरकती आणि सूचना, सजेशन, ऑब्जेक्शन करता आज मी या ठिकाणी आलो होतो. मी त्यांना नमूद केलेलं की कुठलंही शहर निर्माण होताना ओरिजिनली ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका अशा स्वरूपामध्ये, नंतर मग त्याला डीपी प्लॅन शहराचा विकास आराखडा तयार होतो. परंतु नवी मुंबई शहर हे नियोजित शहर असल्याकारणानं तिथे नोड आहेत, नोडात तिथे सेक्टर आहेत. तर ही नवी मुंबईची रचना नोड, सेक्टर, गावठाण आणि झोपडपट्टी ह्या अशा तीन प्रकारांमध्ये ती विस्तारलेली. अगले 20 सालों का विचार कर सभी प्रभागों में भौतिक सुविधाएं उपलब्ध करवाए. आगे उन्होंने ये भी कहा कि डीपी प्लान में अगले 20 सालों का विचार करते हुए हर नोड में स्कूल, अस्पताल, मैदान, उद्यान जैसे मूलभूत सुविधाओं के लिए प्रावधान किया जाए. प्रत्येक नोडला एक परिपूर्ण शिक्षणाची संस्था असली पाहिजे, म्हणजे PhD करेपर्यंत विद्यार्थ्यांना, म्हणजे नर्सरी ते ज्युनियर KG, सिनियर KG, 7वीपर्यंत, 8वी ते 12वीपर्यंत, 12वीनंतर पुढचं ग्रॅज्युएशन आणि नंतर PhD पर्यंत. त्याचबरोबर हॉस्पिटल्स असले पाहिजेत मोठे, म्हणजे याला ट्रोमा सेंटर असं नाही म्हणणार, परंतु सुपर स्पेशालिटी प्रत्येक नोडला एक हॉस्पिटल असलं पाहिजे, मध्ये माताबाल आरोग्य केंद्र असलं पाहिजे, प्रायमरी दररोज जे म्हणजे आपण ज्याला सर्दी पडस वगैरे खोकला त्याच्याकरता प्रत्येक सेक्टरमध्ये एक महापालिकेच्या वतीनं आरोग्याच्या करता योजना असली पाहिजे. शाळांचा हा भाग सोडला, आरोग्याचा भाग सोडल्यानंतर मैदानं पाहिजेत खेळण्याकरता. आज जर नवी मुंबईतल्या सर्व गावांचा लक्षात घ्या, एक दोन गावाचा अपवाद सोडता बहुतांशी गावांना खेळाचं मैदानच नाही. महिलांना सबलीकरण करण्याकरता कुठेतरी एखादं रचनात्मक कार्य करण्याकरता जागा नाही, वाचनालयाच्या जागा नाही. फायर ब्रिगेडला कमीत कमी एक नोडला, प्रत्येक नोडला फायर ब्रिगेड असला पाहिजे. अतिरिक्त FSI देकर शहर के साथ खिलवाड़ ना करे.
विधायक गणेश नाइक ने ये भी सुझाव दिया कि अतिरिक्त एफएसआई देकर शहर के साथ खिलवाड़ ना करे। एकूणच सिडकोला साधारणपणे 1100 भूखंडापैकी सिडकोन 550 भूखंड महापालिकेला दिलेले आहेत आणि अजून 550 भूखंड बिलू घातलेले आहेत। नगरविकास खात्याच्या अनुषंगाने विधानभवनात चर्चा करताना मी त्या सगळ्या व्यथाकथा मांडलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीनं लवकरच मीटिंग घेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। उद्योगमंत्र्यांनी MIDCच्या झालेल्या घोल, मी हा घोलच शब्द वापरेन, त्या बाबतीमध्ये सुद्धा लवकरच मीटिंग घेतो असे बोललेलं आहे। म्हणजे MIDCमध्ये सिडकोच्या एरियामध्ये जे असलेल्या नागरिकांच्या चांगल्या जीवनाकरता जे भूखंड पाहिजेत, रस्ते पाहिजेत, सर्व्हिस रोड पाहिजेत, फुटपाथ पाहिजे, या सगळ्या भूमिका 245 सूचना मी केलेल्या आहेत। पूर्वी होता 1 FSI, सिडकोनी भूखंड विकले त्याला 1.5 FSI, नंतर माझी मागणी सुरुवातीला 2.5 FSIची होती की साध्या शहराचा रचनात्मक चांगला कारभार राहावा अशा अनुषंगाने 2.5 FSI आणि त्याच्या अनुषंगाने झालेला विकास हा योग्य होता असं माझं मत आहे। एकूणच आता युनिफाईड DCR 4.8 त्या ठिकाणी इतकी गर्दी होईल की भविष्य काळामध्ये त्या आतल्या रस्त्यामध्ये गाड्या नेणं शक्य होणार नाही, हे असं माझं मत आहे। आणखी 50 वर्षांनी ज्याला कधीतरी या शहराचा झालेला बट्ट्याबोल त्याची चर्चा होईल, त्याला गणेश नाईकनी केलेले आजचे उद्गार त्याला कोणतरी रेफरन्स देतील, बाबा गणेश नाईक नावाचा कोणतरी एक आमदार होता किंवा एक लोकप्रतिनिधी होता, समाजसेवक, त्यांनी ही गोष्ट सांगितली होती। नवी मुंबई का DP प्लान अधूरा, डॉक्टर संजीव नाईक। पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाईक द्वारा DP प्लान को लेकर 250 सुझाव एवं आपत्तियां दर्ज की गई। आगे उन्होंने ये भी कहा कि नवी मुंबई में 3 प्राधिकरण कार्यरत है एवं औद्योगिक क्षेत्र के निवासी हिस्से का समावेश DP प्लान में नहीं किया गया, इसीलिए नवी मुंबई का DP प्लान अधूरा है। नवी मुंबई महानगर पालिका याचा भविष्यातील पुढच्या 20 वर्षाचा नियोजन आराखडा हा जनतेसाठी प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्यावरती हरकती आणि सूचना यांच्या संदर्भात आज विशेष बैठक महानगरपालिकेच्या या बैठकीच्या अनुषंगानं बोलवण्यात आलं होतं। 250 जास्त हरकती आणि सूचना मी या ठिकाणी माझ्या माध्यमातून केल्यात, त्या प्रामुख्यानं जरी या शहराचा आराखडा प्रसिद्ध झाला असला तरी आपल्या या शहरामध्ये 3 प्राधिकरणं काम करत असतात। एक नवी मुंबई महानगरपालिका BPMC ॲक्टप्रमाणे काम करते, एक सिडको प्राधिकरण आहे जे मूळ या शहराची निर्मिती करणारं, नियोजन करणारं, मूळ शहराचं प्रमुख नियोजन प्राधिकरण आहे, सिडको आहे। या शहराची निर्मितीच त्यांनी केली होती। 1970 पहिला नियोजन आराखडा त्यांनी बनवला होता आणि 70 नंतर 2023 म्हणजे 50 वर्षानंतर हा नियोजन प्राधिकरणाचा महापालिकेचा आराखडा होतो आहे। खूप मोठा कालावधी गेलेला आहे, या कालावधीमध्ये एक मोठं शहर निर्माण झालेलं आहे। दुसरं पूर्वेच्या बाजूला या शहरामध्ये एक MIDC नावाचं एक प्राधिकरण आहे ज्याच्यामध्ये आपण बघत असाल की आजपर्यंत कधीच या परिसरामध्ये उद्योग, औद्योगिक पट्टा, कमर्शियल म्हणजे ज्याला आपण वाणिज्य या वापराच्या व्यतिरिक्त कुठलंही आराखडा नव्हता। या भागामध्ये काही गावं येतात परंतु तुम्ही आता बघितलं असेल की I2R इंडस्ट्री टू रेसिडेन्शियल कमर्शियल एक नवीन MIDCने कायदा आणला आणि अनेक वर्षाची एक तिथलं नियोजन बदललं आणि आता MIDCमध्ये सुद्धा घरं बनायला लागली, त्याच्यामुळे ह्या शहराची लोकसंख्या अशीच वाढणार आहे। त्यात MIDCने जर त्या ठिकाणी त्यांच्या औद्योगिक पट्टे जर काढून टाकले आणि शहर झालं तर भविष्यामध्ये या शहरामध्ये औद्योगिक पट्टा राहणार कसं, लोकं कामाला जाणार कुठे, नुसती घरं घेऊन हे शहर त्या ठिकाणी निर्माण होणार नाही। तर या शहरामध्ये औद्योगिक पट्टा असला पाहिजे, उद्योगधंदे असले पाहिजेत, पुढची जी पिढी येणार आहे त्या पिढीला नोकरी, धंदा, उद्योग असायला पाहिजे आणि म्हणून आम्ही याच्यावरती हरकत घेतलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।